वेलकम ऑल स्टूडेंट्स. अपन मागील वीडियो में मैथ फर्स्ट या सब्जेक्ट विषयी क्वेश्चन बैंक मधील क्वेश्चन सॉल्व के लिए ओके सेपरेट मैथ क्वेश्चन बैंक असं नाव दिलेलं आहे. अपन आता बघणार आहोत साइंस एंड टेक्नोलॉजी पार्ट फर्स्ट. ओके साइंस फर्स्ट, ऐक्चुअली साइंस फर्स्ट एंड सेकेंड हे मराठी मीडियम मध्ये उपलब्ध झालेले आहेत. ते आपण त्याच्यातले काही क्वेश्चन्स स्टेप बाय स्टेप इंग्लिशमध्ये कन्वर्जन करणार आहोत. ओके त्यापैकी काही क्वेश्चन्स इथे ऑब्जेक्टिव टाईप MCQ सायन्स फर्स्टमधले फर्स्ट 30 ऑब्जेक्टिव टाईप क्वेश्चन्स जे आहेत ते आपण कन्वर्ट केलेले आहेत, ते आज बघणार आहोत. ओके तर बाकी सर्व सब्जेक्टचे आपण स्टेप बाय स्टेप सर्वच त्याचे ॲन्सर्स चेक करणार आहोत. तर या ठिकाणी बघा क्वेश्चन बैक स्टैंडर्ड 10th सब्जेक्ट साइंस एंड टेक्नोलॉजी पार्ट फर्स्ट. आणि हा वीडियो फर्स्ट है म्हणून पार्ट फर्स्ट म्हटलेला आहे अपन. तर चूज द करेक्ट ऑप्शन MCQ टाइप क्वेश्चन्स आहेत. ओके फर्स्ट क्वेश्चन म्हटलंय बघा, डैश इज नेसेसरी टू चेंज द स्पीड एज वेल एज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. ओके ऑप्शन दिले तुम्हाला फोर्स इनर्शिया मोमेंटम एंड स्पीड. आपल्याला माहिती आहे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके त्याचं योग्य उत्तर आहे तर फोर्स. फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड एज वेल एज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. सेकंड क्वेश्चन है द ऑर्बिट ऑफ एन प्लैनेट ऑर्बिटिंग अराउंड स्टार और सन इट इज डैश डैश. तर त्याचं ऑर्बिटचं स्ट्रक्चर कसं असेल, सर्क्युलर आहे की इन अ स्ट्रेट लाईन टुवर्ड्स द फोकल पॉइंट और इलिप्टिकल. तर त्याचं योग्य राइट आंसर आहे तर ऑर्बिट कसं आहे तर इलिप्टिकल. ओके त्याचा शेप आहे इलिप्टिकल. नेक्स्ट क्वेश्चन आहे द स्क्वेअर ऑफ इट्स पीरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द केपलर्स लॉ अनुसार डॅश डॅश ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ एन प्लॅनेट फ्रॉम द सन. त्याचं योग्य उत्तर आहे C³. ओके हे त्याचं राईट आन्सर आहे. ओके क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. R² डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T³ केलेला होता ना आपण, राईट. ओके फोर्थ क्वेश्चन आहे द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट्स अँड इज डॅश डॅश ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ आहे द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. ओके तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस अँड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. ऑप्शन नंबर ए त्याचं योग्य उत्तर आहे इन्वर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. करंट डिवायडेशनला न्युमिरेटरला काय येतो R² किंवा D² म्हणजे डिस्टन्स. ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे इन SI युनिट द व्हॅल्यू ऑफ G इज 6. ऑप्शन नंबर ए 6.673 × 10⁻¹⁻ न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². ओके हे ऑप्शन नंबर ए हे राईट आन्सर आहे. ओके फाईव्ह क्वेश्चन होता, आता सिक्स क्वेश्चन. द नेचर इन नेचर डॅश इज व्हेरी वीक फोर्स कम्पेअर टू अदर फोर्सेस. तर या चार ऑप्शन दिलेत, यांच्यापैकी सर्वात वीक कोणता आहे, ग्रॅव्हिटेशनल इलेक्ट्रोमॅग्नेटिक द सेंट्रिफ्युगल अँड द इंटरस्टेशियल. तर यापैकी ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा काय आहे तर वीक फोर्स आहे दॅन अदर फोर्सेस. सेवेंथ क्वेश्चन आहे द व्हॅल्यू ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी इज डॅश डॅश. ऑप्शन दिलेत हायेस्ट टुवर्ड्स द पोल्स, हायेस्ट टुवर्ड टू इक्वेटर, सेम थ्रू आउट टू अर्थ, इज लोवेस्ट ॲट द पोल्स. त्याचं योग्य उत्तर आहे हायेस्ट टुवर्ड्स द पोल्स. ओके ऑप्शन नंबर ए हायेस्ट टुवर्ड्स द पोल हे राईट आन्सर आहे. ओके एट क्वेश्चन आहे द व्हॅल्यू ऑफ
ग्रैविटेशनल ॲक्सिलरेशन जी ऑन द इक्वेटर इज, इक्वेटरला व्हॅल्यू ऑफ ग्रॅविटेशनल ॲक्सिलरेशन, ग्रॅव्हिटी काय असेल इक्वेटरला विचारलेली आहे. त्याचं योग्य उत्तर आहे 9.78 मीटर पर सेकेंड स्क्वेअर. ओके, चार ऑप्शनपैकी ए ऑप्शन राईट आहे, 9.78 मीटर पर सेकेंड स्क्वेअर. नाईन्थ क्वेश्चन आहे, द फ्री फॉल ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज ओनली डॅश डॅश पॉसिबल, कुठे घडू शकतं फ्री फॉल. फर्स्ट आहे इन द एअर, सेकेंड बी आहे इन द व्हॅक्युम, सी आहे ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ, अँड डी आहे नन ऑफ दीज. तर याचं योग्य उत्तर आहे इन द व्हॅक्युम. ओके, हे योग्य उत्तर आहे. द फ्री फॉल ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज ओनली पॉसिबल इन द व्हॅक्युम. ओके, टेन्थ क्वेश्चन आहे, द वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द मून इज अबाउट द सेम ॲज द वेट ऑफ द अर्थ. अर्थच्या वेटच्या काय असते मूनवर, जवळजवळ 1/6. ओके, 1/6 टाइम्स टू द अर्थ. अर्थवर जर पुढे क्वेश्चन आहे बघा, तो लगेच क्लिअर होईल. द वेट ऑफ द पर्सन, पर्सनचं वेट जर 60 न्यूटन असेल ऑन द अर्थला. ओके, अर्थवर जर 60 न्यूटन जर वेट असेल, ते मूनवर किती असेल. हिज वेट ऑन द मून विल बी, म्हणजे 60 / 6 म्हणजेच किती, 10. ओके, 6 पट कमी ना. ओके, तर त्याचं योग्य उत्तर आहे 10 न्यूटन. ओके, मूनवर 10 न्यूटन असेल वेट, तर 60 न्यूटन अर्थवर. नेक्स्ट लेसन चालू होतो इथे. डोबेरायनर प्रपोज द लॉ ऑफ, ए आहे पिरियॉडिक फंक्शन, मॉडर्न पिरियॉडिक फंक्शन, सी ट्रायड, अँड डी ऑक्टेव्स. तर योग्य उत्तर आहे डोबेरायनरचे काय आहे, तर ट्रायड्स. ओके, डोबेरायनर प्रपोज द लॉ ऑफ ट्रायड्स. 13 आहे, न्यूलँड्स ऑक्टेव्स रूल टील डॅश डॅश, कोणत्या एलिमेंटपर्यंत न्यूलँड्सचे रूल लागू पडत होते. त्याचं योग्य उत्तर आहे कॅल्शियम, अप टू द एलिमेंट कॅल्शियम. ओके, 14 क्वेश्चन आहे, द एलिमेंट एक्स अँड वाय विच हॅव द सेम प्रॉपर्टीज फॉलो द 8 रूल ऑफ न्यूलँड. ओके, एक्स वाय, एक्स आणि वाय असे दोन एलिमेंट्स आहेत जे न्यूलँडचे ऑक्टेव्हचा रूल फॉलो करतात. तर मिनिमम अँड मॅक्झिमम हाऊ मेनी एलिमेंट्स, मिनिमम कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती एलिमेंट्स त्यामध्ये असू शकतात बिटवीन दीज एक्स अँड वाय एलिमेंट. ऑप्शन दिले तुम्हाला 6 & 8, 7 & 15, 8 & 14, 6 & 13. तर याचं योग्य उत्तर आहे 6 & 13, ऑप्शन नंबर डी, 6 & 13 हे राईट आन्सर आहे. ओके, त्यानंतर 15 आहे, ॲट द टाईम ऑफ मेंडेलिव डॅश डॅश द एलिमेंट बिकेम नोन. त्यावेळेस मेंडेलिव ज्यावेळेस क्लासिफिकेशन करत होता त्यावेळेस किती एलिमेंट्स माहिती होते. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 63. ओके, 63 एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन मेंडेलिव करत होता. 16 क्वेश्चन आहे, इन मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल लेटर ऑन द नेम ऑफ द इकोसिलिकॉन वॉज चेंज. इकोसिलिकॉनचं नाव काय करण्यात आलेलं होतं नंतर. एक आहे फर्स्ट ए स्कँडियम, गॅलियम, जर्मेनियम अँड थोरियम. योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. ओके, इथे ए झालेलं आहे, तिथे काय पाहिजे, सी पाहिजे, जर्मेनियम हे राईट आन्सर आहे. 17 क्वेश्चन आहे, इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल द नंबर ऑफ ग्रुप्स अँड पिरियड्स आर डॅश डॅश अँड डॅश डॅश रिस्पेक्टिवली. ग्रुप्स किती होते आणि पिरियड्स किती होते. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 18 & 7. राईट, 18 & 7 हे राईट आन्सर आहे. त्यानंतर 18 क्वेश्चन आहे, द नेम ऑफ सेकेंड ऑर्बिट, द नेम ऑफ सेकेंड ऑर्बिट इज द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ द एलिमेंट. कोणता आहे, पहिला के असतो आणि सेकेंड कोणता असतो, एल. ओके, तर एल हे राईट आन्सर आहे. पहिला शेलला, पहिला ऑर्बिटा नाव दिलं आहे आपण के, दुसऱ्या ऑर्बिटा नाव दिलेलं आहे एल.
नंतर आहे एम, नंतर आहे एन, के एल एम एन. इथे तुम्हाला सेकंड विचारलेलं आहे तर एल, जर तुम्हाला थर्ड विचारलं तर तुम्ही लिहायचं आहे एम, ओके, आणि फोर्थ जर विचारलं तर एन, असं लक्षात ठेवायचं तुम्ही. 19th, बाय टुगेदर ग्रुप वन अँड ग्रुप टू फॉर्म्स डॅश डॅश ब्लॉक. ग्रुप वन आणि ग्रुप टू या दोघां मिळून त्या ब्लॉकला काय नाव दिलेलं आहे आपण, तर एस ब्लॉक, ओके. काय नाव दिलेलं त्याला आपण, एस ब्लॉक, ओके. ग्रुप वन आणि ग्रुप टू दोघं मिळून आपण एस ब्लॉक नाव दिलेलं आहे. नंतर 20, विच ऑफ द फॉलोईंग ॲटॉमिक नंबर्स इंडिकेट्स इन सेम ग्रुप. ऑप्शन दिले तुम्हाला ए 11, 19, 6, 12, 4, 16 आणि 8, 17. हे जे ॲटॉमिक नंबर असलेले एलिमेंट्स जे आहेत ते सेम ग्रुपमध्ये कोणते आहेत हे तुम्हाला विचारलेलं आहे, आणि त्याचा ऑप्शन आहे 11, 19, ओके, हे एका ग्रुपमध्ये असतील. 21, विच ऑफ द फॉलोईंग एलिमेंट इज मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मॅग्नेशियम, सोडियम, अल्युमिनियम आणि क्लोरीन या चारींमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, याचं योग्य उत्तर आहे सोडियम, ओके. ऑप्शन नंबर बी, सोडियम इज मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. 22 आहे, विच ऑफ द फॉलोईंग एलिमेंट हॅज लार्जेस्ट ॲटॉमिक साईज. ए ऑप्शन आहे सोडियम, बी आहे मॅग्नेशियम, सी आहे पोटॅशियम, डी आहे कॅल्शियम. तर लार्जेस्ट ॲटॉमिक साईज या चारींपैकी कोणाची आहे असं विचारलेलं आहे, आणि त्याचं योग्य उत्तर आहे तर पोटॅशियम, ऑप्शन नंबर सी, पोटॅशियम हॅज द लार्जेस्ट ॲटॉमिक साईज. 23, अरेंज बाय डिक्रीझिंग मेटॅलिक कॅरेक्टर. डिक्रीझिंग मेटॅलिक कॅरेक्टरच्या हिशोबाने तुम्हाला लावायचे आहेत. ऑप्शन दिले तुम्हाला ए, बी, सी आणि डी. तर सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन आणि क्लोरीन, ऑप्शन नंबर बी, ओके, ही योग्य पद्धतीची ऑर्डर आहे. 24 आहे, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट इन्क्रीज वाईल गोईंग टॉप टू बॉटम इन पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबलमध्ये टॉपपासून तर बॉटमपर्यंत जेव्हा जातो आपण तर त्यावेळेस नॉट इन्क्रीज, काय वाढत नाही. ऑप्शन दिले तुम्हाला ए ॲटॉमिक रेडियस, बी मेटॅलिक प्रॉपर्टीज, सी व्हॅलन्सी आणि डी नंबर ऑफ ऑर्बिट्स ऑर शेल्स. तर काय वाढत नाही असं तुम्हाला विचारलेलं आहे, आणि त्याचं योग्य उत्तर आहे व्हॅलन्सी. व्हॅलन्सी काय असते, थ्रूआउट सेम असते, ती इन्क्रीज होत नाही. 25th, व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज ऑफ द एलिमेंट. लेफ्टपासून राईटकडे जातो त्यावेळेस ॲटॉमिक साईज काय होते, इन्क्रीज होते का. बी आहे डिक्रीज, सी आहे फर्स्ट डिक्रीज अँड देन इन्क्रीज, आणि डी आहे रिमेन्स सेम. तर ती काय होते ॲटॉमिक साईज, व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीज होते. काय होते, डिक्रीज, ओके. व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज ऑफ द एलिमेंट का डिक्रीज होते, तर ज्या ज्या पद्धतीने एक एक इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होतो त्याच पद्धतीने एक पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे पण काय होत जातात, इन्क्रीज होत जातात, आणि आउटरमोस्ट शेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन्सवर न्यूक्लियसचा अट्रॅक्शन फोर्स वाढतो आणि त्यामुळे साईज काय होते त्याची कमी होते, ओके. व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज ऑफ द एलिमेंट डिक्रीजेस. 26, अकॉर्डिंग टू मॉडर्न पिरियॉडिक टेबल विच स्टेटमेंट इज ट्रू. ए दिलेले 18 हॉरिझॉन्टल रोज आर कॉल पीरियड्स, बी दिलेलं आहे 7 व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल ग्रुप्स. 18 व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल ग्रुप्स, 7 हॉरिझॉन्टल रोज आर कॉल ग्रुप्स. तर ऑप्शन नंबर सी, जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत ते काय आहेत, ग्रुप्स आहेत, आणि ते किती आहेत तर 18, ओके. तर सी ऑप्शन राईट आहे. 27, डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड एज डॅश डॅश. डी ब्लॉकला काय म्हणतो आपण, ए ट्रान्झिशन म्हणतो का, बी मेटालॉइड्स म्हणतो का, सी नॉर्मल म्हणतो का, इनर ट्रान्झिशन म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण, तर
ऑप्शन नंबर ए ट्रांजिशन, ओके ऑप्शन नंबर ए ट्रांजिशन एलिमेंट्स ए राइट आंसर आहे. 28 ऑटोमिक साइज इज डिटरमाइंड बाय इट्स डैश डैश, ए है ऑटोमिक मास, बी है ऑटोमिक रेडियस, सी है नंबर ऑफ शेल्स, डी है ऑटोमिक नंबर. असे चार ऑप्शन्स आहेत. ऑटोमिक साइज इज डिटरमाइंड बाय इट्स डैश डैश कशाने ऑटोमिक साइज, ऑटोमिक साइजचा कशाशी संबंध आहे, मासशी की रेडियस की शेल्स की ऑटोमिक नंबर. यस ऑटोमिक रेडियस आणि साइज यांचा एकमेकांशी संबंध आहे. ऑटोमिक रेडियस जशी जशी इन्क्रीज होईल तसतसा ऑटोमिक साइज वाढत जाईल. ओके 29 डिस्टन्स बिटवीन आउटर मोस्ट ऑर्बिट किंवा शेल अँड न्यूक्लियस इज कॉल्ड एस, ऑटोमिक रेडियस, ऑटोमिक डायमीटर, ऑटोमिक नंबर, ऑटोमिक मास. डिस्टन्स आउटर मोस्ट शेल टू न्यूक्लियस याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतो आपण, तर ती रेडियस आहे. काय आहे ती? रेडियस. त्याच्यानंतर 13 क्वेश्चन आहे ॲटॉमिक रेडियस इज मेजर्ड इन नॅनोमीटर, पिकोमीटर, मायक्रोमीटर आणि मिलीमीटर. याचं योग्य उत्तर आहे पिकोमीटर. ओके तर आपण ॲटॉमिक रेडियसचं युनिट कशामध्ये मोजतो, तर ते पिकोमीटरमध्ये मोजतो. अशा पद्धतीने आपण 13 MCQs बघितलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे क्वेश्चन्स बघणार आहोत. ओके थँक्यू.